ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या आणि पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होणाऱ्या कोविड लसीला अखेर युकेमध्ये वापरासाठी अंतिम मंजुरी मिळाली आहे. तुम्ही म्हणाल युकेमध्ये मंजुरी मिळाली आहे, मग आपल्याला इतकं हुरळून जायला काय झालं? एकतर ही लस भारतात बनती आहे आणि तिच्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या भारतात पार पडल्या आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जगात आत्तापर्यंत ज्या लसींवर संशोधन झालं आहे त्यातली ही तुलनेनं स्वस्त आणि अगदी नेहमीच्या वापराच्या फ्रीजमध्येही साठवता येईल अशी लस आहे. त्यामुळे एकदा ही लस बाजारात आल्यावर जागतिक लसीकरण मोहिमेवर तिचा मोठा प्रभाव पडणार आहे. तुम्हाला आठवत असेल, फायझर बायोएनटेकची लस -70 तापमानाला साठवायची आहे, म्हणजे त्यासाठी वेगळा आणि खास असा फ्रीज हवा. उलट ऑक्सफर्ड लसीसाठी तशी गरज नाही, त्यामुळे जगातल्या जवळजवळ सगळ्या लोकांपर्यंत ती आरामात पोचू शकेल. लसीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांमध्ये ही लस 90%हून जास्त प्रभावी असल्याचं स्पष्ट झालं होतं, म्हणजेच तिची परिणामकारकताही चांगली आहे. आत्तापर्यंत युकेमध्ये 6 लाख लोकांना फायझरची लस देण्यात आली आहे. आता मान्यता मिळालेली ही दुसरी लस असेल. भारतातही या लसीच्या मान्यतेची प्रक्रिया पूर्वीच सुरू झाली आहे. आता लसीबद्दल थोडं आणखी जाणून घेऊया. युके सरकारनं आत्तापर्यंत या लसीचे 100 मिलियन डोस मागवलेत, म्हणजेच 5 कोटी लोकांना या लसीची सुरक्षा मिळू शकेल. युकेच्या जवळजवळ सगळ्याच लोकसंख्येसाठी इतके डोस पुरेसे आहेत. आधी सांगितल्याप्रमाणे ही लस साठवणं स्वस्त आहे आणि सोपं आहे, आणि यामुळे जगात सगळीकडे ती पोचवणंही सोपं जाणार आहे. या लसीचं नाव चेडॉक्स किंवा चेडॉक्स 1 असं आहे. व्हायरसच्या स्पाईकमधलं स्पाईक प्रोटीन घेऊन ही लस तयार करण्यात आली आहे. लसीतलं औषध दिसायला कोरोना व्हायरससारखंच दिसतं. या साधर्म्यामुळे शरीर त्याच्या विरोधातली रोगप्रतिकारक शक्ती विकसित करायला सुरुवात करतं. अँटीबॉडीज आणि टी सेल्सची निर्मिती शरीरात सुरू होते. याचाच अर्थ असा की एखादी व्यक्ती कोरोना व्हायरसच्या संपर्कात पुन्हा आली तर तिच्या शरीरात व्हायरसवर मात करणारी शक्ती आधीच निर्माण झालेली असेल. अशी आहे ही कोरोनाशी लढा देणारी स्वस्त आणि मस्त लस.